शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी आपण जर पर्यटनाला जाणार असाल तर सावधान, आता ग्रामीण पोलीस आपल्यावर कारवाई करू शकते। कारण आजच पालकमंत्री छगनराव भुजबळ यांनी प्रशासनाला आदेश दिले आहेत। शनिवार रविवारी अनेक लोक पावसामुळे पर्यटनाला जाऊन गर्दी करतात, त्यामुळे आता पर्यटनाच्या ठिकाणी आपल्यावर देखील कारवाई होऊ शकते। ऐकूयात याबाबत काय सांगतायत पोलीस अधीक्षक सचिन पाटील। करोनाचा तिसरा लाटेचा धोका पाहता नाशिक जिल्ह्यामध्ये काही आपण निर्णय घेतलेले आहेत। आज माननीय पालकमंत्री महोदय यांच्या बरोबरच्या बैठकीमध्ये हा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे की जी आपली पर्यटन स्थळं आहेत नाशिकमधली, तिथे गर्दी होऊ देऊ नये याच्या संदर्भाने उपाययोजना करणार आहोत आपण। विशेषतः आपण जे वीकेंड्स असतात म्हणजे शनिवार रविवारी पर्यटन स्थळांवर पुष्कळशा लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते, तर अशा वेळेला त्या ठिकाणी पोलिसांतर्फे नाकाबंदी करण्यात येणार आहे। त्याचबरोबर जे अनावश्यक लोक फिरत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। पर्यटन स्थळांवर आपल्याला दिसलं की कोणीही जी कोरोनाच्या संदर्भाने घालून दिलेली उपाययोजना आहे त्याच्यासुद्धा पालन करत नसेल त्या संदर्भाने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर त्यांची वाहनं जी आहेत ती पण जप्त करण्यात येतील। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की संध्याकाळी 4 नंतर अनावश्यक कोणी बाहेर पडणार नाही याच्या संदर्भाने पण खबरदारी घेण्यात येईल, आणि अनावश्यक समजा कोणी बाहेर पडला असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। सर, शनिवार रविवार बरेच लोक ट्रॅकिंगला जातात डोंगरावर, त्या ठिकाणी कसं हे करणार आपण नियोजन? पुष्कळच्या ठिकाणी आपण पोलिसांची आपली नाकाबंदी असते, त्यामध्ये हे जे अनावश्यक लोक फिरत आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येते। त्याचबरोबर एक महत्त्वाचा अजून निर्णय असा आहे की सध्या आता जमावबंदीचा आदेश लागू असल्यामुळे जिथे काही हे 5 पेक्षा जास्त लोक असतील तर त्यांच्या संदर्भाने अनावश्यकरित्या काही फिरत वगैरे असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। 9 न्यूज साठी प्रतिनिधी तब्रेज शेख, नाशिक।